नमस्कार मैत्रिणींनो, मी सारिका आणि छोटीशा आशा या माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल आणि उन्हाळ्यापासून सावध असाल, कारण भयंकर उन्हाळा आहे. आमच्याकडे पण भयंकर उन्हाळा आहे, मलाही भयंकर त्रास होत आहे उन्हाळ्याचा. तर आपल्याला आता या उन्हाळा घेऊन पण आपल्यासोबत दुःखासारखंच हे ऊन पण अजिबात उन्हाळा आवडत नाही मला, त्याच्यामुळं या उन्हाळ्याला पण आपल्याबरोबर घेऊनच आपल्याला चालावं लागणार आहे. तर काळजी घ्या उन्हाळ्यात सगळ्यांनी, आपली आपल्या छोट्या छोट्या मुलाबाळांची सगळ्यांनी काळजी घ्या, स्वतःची पाणी भरपूर प्या. तर आज मी तुमच्यासाठी विषय घेऊन आले. तुम्ही टायटल वाचलं असेल वशीकरण, त्याच्यामुळं कुणाकुणाला आवडलं नसेल तर मी मनापासून माफी मागते की मी वशीकरण हे नाव दिलं आहे. पण मला हे तुम्हाला सांगायचं आहे की वशीकरण हा शब्द वाईट नाही. वशीकरण हा शब्द इतिहास काळापासून चालत आलेला आहे. आपल्या अनेक ग्रंथांमध्ये सुद्धा वशीकरण हा शब्द आहे. म्हणजे वशीकरण हा शब्द वाईट नाही आहे, पण त्याचा वापर काही जण वाईट करतात, म्हणून वशीकरण या शब्दाला वाईट गोष्टीमध्ये धरलं जायला लागलं आहे. पण वशीकरण ही गोष्ट किंवा हा शब्द वाईट नाही, त्याचा आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा करून घ्यायचा आहे. तर पूर्वीच्या काळात काय असायचं की जर एखाद्या शत्रूकडनं त्याचे गुप्त रस्ते, त्याचे दारूगोळा, तोफा किंवा त्याचं धन हे जर काढून घ्यायचं असेल आणि त्यांच्यातला जर एखादा माणूस आपण पकडला तर त्याच्याकडनं ते काढून घेण्यासाठी त्याला त्या नंबरनं किंवा त्याला त्या मंत्रानं वश केलं जायचं की तो पटपट बोलायचा. यासाठी पूर्वीपासून वशीकरण हा शब्द चालत आलेला आहे. तर ज्यांना कोणाला वशीकरण या शब्दाचा राग आला असेल तर त्यांनी हे समजून घ्या की वशीकरण हा शब्द वाईट नाही आहे. ज्याची ज्याला गरज आहे त्याला त्याचा उपयोग करून घेऊ दे. तर झटपट वशीकरण करण्याचा एंजल नंबर आज मी तुम्हाला सांगणार आहे की तो कशाप्रकारे तुम्ही वापरा. म्हणजे तुम्हाला आता आपल्याला हे वशीकरण म्हणजे नक्की काय हे समजून घ्या. हे कशासाठी करायचं आहे तुम्हाला? तर तुम्हाला इंटरव्ह्यूला जायचं आहे, बॉसवर तुमचं इम्प्रेशन पडलं पाहिजे, ते वशीकरण झालं पाहिजे. म्हणजे बॉस तुम्हाला वश झाला पाहिजे आणि तुम्हाला झटपट हे केलं पाहिजे. किंवा तुम्ही जर पगारवाढीसाठी त्यांच्या पुढे उभा राहिलात आणि जर तुम्ही तो शब्द त्यांना टाकला तर तुमच्या त्या शब्दाला त्यांनी चढदिशी दाद दिली पाहिजे, याला वशीकरण म्हणतात. किंवा तुम्हाला तुमचे धंदे आहेत, गिराईक येतं आणि निघून जातं, त्यावेळी तुम्ही गिराईक आल्या त्याच्या डोळ्यात बघून तो नंबर म्हणू शकता. किंवा तो नंबर जर तुमच्या जवळ असेल तर तुमचं गिराईक माघारी जाणार नाही, ह्याला वशीकरण म्हणतात. वशीकरण या शब्दाचा अर्थ नीट समजून घ्या. ज्यांचे पती ऐकत नाही आहेत त्यांना ऐकण्यासाठी, ज्यांची कुणीही माणसं मुलं असतील कुणीही ऐकत नसेल, तुम्हाला वाटत असेल की ही व्यक्ती आपला ऐकावी, फक्त आपल्या आपल्या व्यक्तींसाठी करा, चांगल्या मनानं करा. नंबर अतिशय पॉवरफुल आणि अतिशय सोपा आहे. तर तुम्ही या नंबरचा वापर करा आणि झटपट वशीकरण करून घ्या. पण या गोष्टींसाठी करा हे तुम्हाला मी परत सांगते, त्याचा कुणीही वाईट वापर करू नका. आता काय करायचं आहे अगदी थोडक्यात मस्तपैकी सांगते, छोटासाच व्हिडिओ आहे. आता तुम्ही पिवळं कापड घ्या. आपला हा नंबर जेवढा पुरातन होत जाईल तेवढा त्याच्यात एनर्जी जास्त जास्त येत राहील. म्हणून एकतर पिवळं कापड घ्या किंवा मग जाड जो पिवळा कागद असतो, आपण मुलांचे चित्र हे ते बनवतो काय म्हणतात मला त्याला माहीत नाही आहे, तर तो जो कागद असतो तो घ्या. आता कधी घ्यायचा आहे आपल्याला हा कागद? तर शुक्रवारी घ्यायचा आहे, शुक्रवारीच घ्यायचा आहे. तर शुक्रवारी रात्री 9 वाजता तो कागद घ्या किंवा कापड घ्या पिवळं, जे काही तुम्हाला घ्यायचं असेल, जे काही तुम्हाला जास्त दिवस टिकेल असं वारंवार करावं लागणार नाही असं जे असेल, तर जाड कागद किंवा जाड कापड असं दोन्हीपैकी कॉटनचं पिवळं कापड किंवा मग तो जाड असा कागद येतो आपल्याला असा तक्ते वगैरे करतो आपण छोट्या मुलांचे, त्या प्रकारचा कागद तुम्ही घेऊ शकता. आणि त्याच्यावर हिरव्या पेननं मी सांगते तो नंबर रात्री बरोबर 9 वाजता लिहायचा आहे. आता कधी शुक्रवारी करू शकता? तर कोणत्याही शुक्रवारी तुम्ही करू शकता, चालू, त्याला कोणत्या शुक्रवारचं बंधन नाही. तर तुम्ही जर तुम्हाला जर त्यातनं पॉझिटिव्ह एनर्जी जास्तीत जास्त यावी वाटत असेल, लवकरात लवकर सक्सेस होऊन तो तुम्हाला वशीकरण नंबर जर तुमच्यापाशी व्हावा वाटत असेल तर सुतक आणि पिरियड पाळा. नाही तुम्हाला असं काही वाटत नसेल तर नाही पाळलं तरी चालेल. तसं काही कोणत्याही नंबरला सुतकाचं किंवा पिरियडचं बंधन नसतं, पण एक त्या काळात आपल्या अंगात थोड्याशा निगेटिव्ह ऊर्जा असतात त्याच्यामुळं ते पॉवर पटकन होत नाही त्याची. नंतर तुम्ही तो जवळ ठेवला चालेल, पण करायच्या दिवशी कमीत कमी त्याला पिरियड किंवा सुतक नसावं हे पाळावं असं मला वाटतं. त्यातनं तुम्ही बघा आता त्या कागदावर रात्री 9 वाजता
पिवळा कागद किंवा पिवळं कापड घ्यायचं. शुक्रवारी रात्री 9 वाजता कुठंही बसू शकता, बेडवर बसू शकता, कुठंही बसू शकता, काही देवापुढं पण बसायची गरज नाही. कुणाला गपचूप करायचं असेल तरीसुद्धा तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये बसून व्यवस्थित करू शकता. तर अतिशय पॉवरफुल वशीकरणाला झटपट नंबर आहे, तो नंबर आता सगळ्यांनी लिहून घ्या. नंबर अतिशय सोपा आहे. आपण त्याआधी मी रिक्वेस्ट करते की हा नंबर मी तयार केलेला आहे, तर कृपया करून ह्याची कॉपी कुणी करू नका, नाहीतर मला लिगली ॲक्शन घ्यावी लागेल. कारण मी अभ्यास करून मी नंबर तयार करते, आणि ते नंबर जर दुसऱ्या व्हिडिओमध्ये कुठं मला दिसले तर मी त्यांच्यावर लिगली ॲक्शन घेतल्याशिवाय राहणार नाही. तर नंबर आता मस्तपैकी तुम्ही लिहून घ्या. 6 9 3 9 3 6 शुक्र आहे. ह्याच्यात सगळे ग्रह ताऱ्यांशी खेळून ताईनं गोळा करूनच हे नंबर आणलेले आहेत, त्याच्यामुळं व्यवस्थित लक्षात घ्या की 6 9 3 9 6 3. अजून एकदा सांगते की पिवळ्या कागदावर चौकोनी किंवा पिवळ्या चौकोनी कापडावर किंवा पिवळ्या चौकोनी कागदावर हिरव्या स्केच पेननं शुक्रवारी रात्री 9 वाजता तुम्ही हे लिहायचं आहे. शुक्रवार कोणताही चालेल, एवढाच नंबर लिहायचा आहे. आणि पुढं काय करायचं आहे ते सांगते. नंबर नीट लिहून घ्या तुम्ही. 6 9 3 9 3 6 6 9 3 9 3 6 झालं, म्हणजे व्यवस्थित एकाच लाईनमध्ये तो लिहायचा आहे, काही कॉमा डॅश कुठं काही द्यायचा नाही आहे. तर 6 9 3 9 3 6 6 9 3 9 6 3 6 9 3 9 3 6 लक्षात आलं सगळ्यांच्या. 6 9 3 9 3 6 6 9 3 9 3 6 मी खाली लिहित बसत नाही म्हणून तुम्हाला मी परत परत नंबर सांगत असते, कारण तेवढा वेळच माझ्याकडे नसतो की मी अजून तुमच्यासाठी काही करू शकेल, कारण अभ्यासातच मी गर्क असते. नंबर सगळ्यांना कळलेला आहे. 6 9 3 9 3 6 हा नंबर आपल्याला हिरव्या पेननं रात्री 9 वाजता शुक्रवारी लिहायचा. आता काय करायचं, तर त्याला त्याची व्यवस्थित घडी घालायची, आपल्या जवळ ठेवायचा, आणि जिथं तुम्हाला इंटरव्ह्यूला जायचं आहे, जिथं ज्या कामासाठी ज्या व्यक्तीच्या समोर तुम्हाला जायचं आहे, त्या त्यावेळी तो नंबर तुमच्या जवळ पाहिजे. धंदा व्यापारासाठी वापरत असाल तरी तो तुमच्या खिशात पाहिजे. कुणाला दिसेल्यासा ठेवू नका, तो थोडा लपवून ठेवा. तो नंबर तुम्ही पाठ करा. जर एखाद्या व्यक्तीशी पुढं बोलता बोलता बॉसच्या समोर आपण खिशात ठेवू शकतो. इंटरव्ह्यूला तुम्ही पगार वाढ मागायला जाताना खिशात ठेवू शकता. तरी पण 2 मिनटं जर त्यांच्या डोळ्यात बघून तुम्ही मनातल्या मनात हा नंबर म्हटलात, तर त्या डोळ्यातनं त्याचं म्हणजे काय म्हणायचं आहे आपल्याला, वशीकरण फार झटपट होऊ शकतं. म्हणून त्यांच्या डोळ्यात बघून, बॉसच्या डोळ्यात बघून, कोणती व्यक्ती हवी आहे तुम्हाला त्याच्या डोळ्यात बघून जर तुम्ही 6 9 3 9 3 6 म्हटलात, तर ते पटकन तुमचं वश झाल्याशिवाय राहत नाही. त्यावेळी तुमची कामं पडदिशी सक्सेसफुल होतात. पुढचं माणूस तुमचं पडदिशी ऐकतं, त्याच्यावर तुमचा प्रभाव पडतो, आणि त्यामुळं तुमचं काम लवकर सक्सेस होतं. आता हा शुक्रवारपासनं तुम्हाला जोवर काही वाटतं आहे, किती दिवस करू, काय करू, शेवटपर्यंत व्हिडिओ ऐकायचा नाही, प्रश्न करायचे ताई किती दिवस करू, शंका मनात आणू नका की यानं किती दिवसात उपयोग होईल. हा तुमच्या नशिबाचा आणि तुमच्या विश्वासाचा खेळ आहे. एंजल नंबर हा तुमच्या नशिबाचा आणि विश्वासाचा खेळ आहे. सांगणं काम माझं आहे, करणं काम तुमचं आहे, विश्वास ठेवणं काम तुमचं आहे. तुमचा जेवढा विश्वास असेल, तर तुम्ही आज आत्ता नंबर लिहून जरी उद्या बॉसच्या समोर गेलात पगारवाढीसाठी, तरी तुमचा पगार नाही, नुसता पगार वाढायला चाल, पण तुमचं प्रमोशन होईल, तुमची पोस्टसुद्धा वरती जाऊ शकते. एवढा तोच नंबर चांगला आहे, किंवा ते वशीकरण नंबर हा इतका ग्रेट आहे, पॉवरफुल आहे. पण तुमच्या पण भाग्याची साथ, तुमच्या विश्वासाची साथ पाहिजे. तर कुणी असं लिहू नका ताई हे किती दिवसात होणार आहे, ताई हे किती दिवस करायचे. जोवर तुम्हाला तुमच्या काही सक्सेस हवे आहेत तोवर करू शकता. आणि किती दिवस आहे हा तुमच्या नशिबाचा खेळ आहे. आहे पॉवरफुल, 48 तासातसुद्धा गुण येऊ शकतो, 48 दिवसातसुद्धा गुण येऊ शकतो. तुमच्या नशिबाचं सगळं आहे, किंवा तुमच्या नशिबात जे काही लिहिलं आहे त्यावर आहे, त्याला साथ देणं माझं काम आहे. मागं धक्का 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 गाडी देणं माझं काम आहे, ते मी करत आहे. तर हा नंबर या प्रकारे व्यवस्थित लिहा, ह्याचा वापर या प्रकारे करा. जवळ ठेवा, म्हणा, तोंडाणं कसंही करा. ज्यावेळी तुम्हाला वाटेल तो कागद जीर्ण झाला आहे, ते कापड जीर्ण झाले, त्यावेळी शुक्रवारीच पुन्हा रात्री 9 वाजता तुम्ही ते करू शकता. ज्यावेळी तुम्ही सुरुवातीला करताय, त्यावेळी त्याला हातात घेऊन त्या नंबरचा तुम्ही 1-5 मिनटं 10 मिनटं मनातल्या मनात जप करा. पाठ नसेल झाला तर बघून जप करा, आणि त्याला सांगा हे एंजल माझं हे काम व्हावं, किंवा ही व्यक्ती माझी वश व्हावी, या व्यक्तीनं माझं ऐकावं, त्यासाठी मी तुझा उपयोग करत आहे.
तर थँक यू युनिवर्स, एंजलबरोबर युनिवर्सचे पण धन्यवाद मागा, ग्रहांचे धन्यवाद मागा, देवाचे धन्यवाद मागा, ज्याचे मागायचे त्याचे धन्यवाद मागा आणि ह्या नंबरचा वापर करायला सुरुवात करा. सक्सेस नक्की मिळणार, नक्की मिळणार, नक्की मिळणार एवढा तो पॉवरफुल नंबर आहे, तर त्याचा वापर नीट करा. माझ्या मते सगळ्यांना नंबर कळलेला आहे, तरी सुद्धा मी एकदा शेवट सांगते कारण तुम्ही परत परत विचारता कळलं नाही काय नाही म्हणून, की 6 9 3 9 3 6 हा नंबर आहे. तर व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा. परत भेटूया नवीन माहितीबरोबर, नवीन व्हिडिओबरोबर. तोवर टाटा, बाय बाय.